देशभरात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव अजूनही ओसरलेला नसला तरी हळूहळू दैनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहेत. अशा वेळी कोरोनापासून बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ धुणं, परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि मास्क व्यवस्थित लावणं या सुरक्षा उपायांचं जबाबदारीनं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे मास्क लावा आणि सुरक्षित राहा. जागतिक महामारी कोविड-19 ज्याच्या विळख्यात संपूर्ण मानवजात सापडली आहे त्यावर लस किंवा परिणामकारक औषधाचा शोध सुरू आहे. मात्र तोपर्यंत खबरदारी आणि प्रतिबंध हेच उपाय आहेत. आता अनलॉक 5 अंतर्गत संपूर्ण देशात व्यवहार सुरू झाले आहेत. आता आपण अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे. कोविड-19 ला आळा घालण्यासाठी मास्क हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं आढळून आलं आहे. मास्क न तोंड आणि नाक योग्य पद्धतीने झाकल्यास कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालायला मदत होते असं जागतिक आरोग्य संघटना आणि विविध संशोधकांनी म्हटलं आहे. मास्क घातल्यानं आपण स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांनाही संरक्षित करतो. कोरोना संक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याबरोबरच तो योग्य पद्धतीने घालणंही गरजेचं आहे. अनेक जण मास्क न तोंड आणि नाक योग्य पद्धतीने झाकत नाही ज्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. बिना मास्क या फेस कवर के घर से बाहर निकलने की अभी कल्पना करना भी सही नहीं है. चला तर मग डीडी न्यूज च्या मास्क अप इंडिया या विशेष मोहिमेत सहभागी व्हा. कोरोना पासून बचाव करण्याच्या या लढाईत तुम्हीही पुढाकार घ्या. मास्क वापरण्याविषयीचे तुमचे अनुभव फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून आमच्याशी सामायिक करा. मास्क अप इंडिया डीडी न्यूजच्या माध्यमातून सर्वांना सांगायचं आहे, कोरोनाला हरवायचं आहे, मास्क घालायचा आहे. मास्क अप इंडिया. मास्क अप इंडिया. मास्क अप इंडिया.